नमस्कार मित्र हो, मी सोमनाथ पगार आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो। मित्र हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे नागरिकांनी आपल्या सरकार पोर्टलवर तक्रार कशी दाखल करायची किंवा ग्रीवन्स कसे सबमिट करायचे याबद्दलची सविस्तर माहिती। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम ब्राउजर मध्ये आपले सरकार टाइप करूया। या ठिकाणी या पहिल्या लिंक वरती मी क्लिक करतोय, आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन हे आपले सरकारचे पोर्टल आपल्याला ओपन झालेले दिसते। या ठिकाणी ग्रीवन्स रिड्रेसल या नावावरती क्लिक करून आपल्याला प्रोसीड करावं लागेल। आता प्रोसीड करून तक्रार कशी दाखल करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इंग्रजी किंवा मराठी तुम्हाला जी सुटेबल भाषा असेल ती सिलेक्ट करून तुम्ही प्रोसीड करू शकता, आपली तक्रार दाखल करू शकता। मी आता या ठिकाणी इंग्रजी भाषा सिलेक्ट करून प्रोसीड करतोय। आता मी ग्रीवन्स रिड्रेसल म्हणजे तक्रार निवारण या नावावरती क्लिक करून प्रोसीड करतोय। ग्रीवन्स रिड्रेसल पोर्टल म्हणजे तक्रार निवारण प्रणाली अशी वेबसाईट आहे। या ठिकाणी नागरिक आपली तक्रार दाखल करू शकता किंवा यापूर्वी केलेले तक्रारीचा मागोवा घेऊ शकता। मी आता पोस्ट ग्रीवन्स म्हणजे तक्रार दाखल करा या नावावरती क्लिक करतोय। नागरिक आपला मोबाईल नंबर व ईमेल ऍड्रेस एंटर करून इथे लॉग इन करू शकता। मी आता मोबाईल नंबर एंटर करतोय, आता ईमेल ऍड्रेस एंटर करतोय। मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या नावावरती क्लिक करून मी आता प्रोसीड करतोय। मोबाईल वर किंवा ईमेल वर आलेला ओटीपी इथं आपल्याला एंटर करावा लागेल। मोबाईल वरती आलेला ओटीपी आपण इथे एंटर करूया। आता व्हेरीफाय या नावावरती क्लिक करतोय। अशा पद्धतीने इथं लॉग इन झालंय। आपण आता तक्रार दाखल करतोय, पोस्ट ग्रीवन्स म्हणजे तक्रार दाखल करा। एंटर नेम, इथं नाव ऑटोमॅटिक जनरेट झालं। आपली तक्रार डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा स्तरावरील आहे किंवा मंत्रालय स्तरावरील आहे त्याप्रमाणे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल। मी आता मंत्रालय सिलेक्ट करतोय। सिलेक्ट डिस्ट्रिक्ट अँड तालुका। आता आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल। जिल्हा निवडल्यानंतर सिलेक्ट तालुका म्हणजे आपल्याला इथं तालुका निवडावा लागेल। यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट म्हणजे नागरिकाला मंत्रालयातील कुठल्या विभागाबाबत तक्रार दाखल करायची आहे ते इथं सिलेक्ट करावं लागेल। मी आता सिलेक्ट करतोय। विभाग निवडला, नेचर ऑफ ग्रीवन्स म्हणजे तक्रारीचे स्वरूप निवडा। आपली तक्रार कशा प्रकारची आहे ती आपल्याला इथं निवडता येते। मी आता तक्रारीचे स्वरूप निवडतोय। अदर नेचर ऑफ ग्रीवन्स, या ठिकाणी आपण तक्रारीचे थोडक्यात स्वरूप वर्णन करूया। ग्रीवन्स डिटेल्स, या ठिकाणी आपल्याला आपल्या तक्रारीची माहिती थोडक्यात नमूद करायची आहे आणि ही माहिती 2000 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त नसावी। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी ज्या भाषेत तुम्हाला शक्य असेल त्या भाषेत तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता। अपलोड इमेज, या ठिकाणी तुम्ही पुरावा म्हणून तुमच्याकडे काय जर कागदपत्रांचा पुरावा असेल तर तो अपलोड करू शकता। मी आता चूज फाईल या नावावरती क्लिक करून अपलोड करतोय। या ठिकाणी आपण अपलोड करणार असणारी फाईल किंवा डॉक्युमेंट हे 2 MB पेक्षा जास्त मोठ्या साईजचं नसावं। फाईल अपलोड झाली, आता मी दुसरे डॉक्युमेंट अपलोड करतोय। माझ्याकडे असलेले दोन्ही डॉक्युमेंट मी इथं अपलोड केले। आता या ठिकाणी दिसत असलेले टेक्स्ट मला इथं एंटर करावं लागतील। आता प्रिव्ह्यू या नावावरती क्लिक करतोय। मित्रांनो, प्रोसीड करण्यापूर्वी आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही एकदा तपासून घेऊया। या ठिकाणी प्रोसीड करण्यापूर्वी लेवल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन किंवा डिपार्टमेंट, नेचर ऑफ ग्रीवन्स हे जर आपलं काही चुकलं असेल तर आपण परत इथे एडिट करू शकतो। सर्व माहिती बरोबर असल्याने आपण आता कन्फर्म अँड सबमिट या नावावरती क्लिक करतोय। युअर ग्रीवन्स हॅज बीन पोस्टेड सक्सेसफुली। आपण या ठिकाणी बघू शकतो तक्रार इथं सक्सेसफुली दाखल झाली आहे। या ठिकाणी आपल्याला ग्रीवन्स टोकन आयडी दिसतोय। या टोकन आयडीचा वापर करून आपण आपल्या तक्रारीचं स्टेटस इथं वेळोवेळी चेक करू शकतो। आपल्या माहितीसाठी ही PDF आपण इथं डाउनलोड करून ठेवूया। ही PDF इथं डाउनलोड झालंय ते मी ओपन करतोय आणि आपल्या तक्रारी बाबतचे सगळे डिटेल्स या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नागरिकांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार कशी दाखल करावी, ग्रीवन्स कसे सबमिट करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा, हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना उपयोग होईल। धन्यवाद।